ही बातमी। शरद पवार आज बंगळुरू मध्ये होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत। पवारांनी अचानक कार्यक्रम रद्द केलाय। आज शरद पवार हे मुंबईमध्येच थांबणार आहेत। पहिली बैठक विरोधकांची पाटणामध्ये झाली होती, त्या बैठकीला शरद पवार गेले होते, पण आज बंगळुरू मध्ये जी बैठक होणार आहे त्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळतेय। दरम्यान जितेंद्र आव्हाड या बैठकीला जाणार अशी माहिती मिळालेली होती, पण जितेंद्र आव्हाड जातील की नाही या संदर्भात अजूनही काही माहिती मिळालेली नाहीये। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, अचानक हा दौरा रद्द करण्यामागचं कारण काय? प्रज्ञा, अद्याप या संदर्भातली माहिती समोर येऊ शकलेली नाहीये, मात्र ज्या पद्धतीची आता शरद पवारांच्या कार्यालयाकडून माहिती मिळाली त्यानुसार आज शरद पवार मुंबईतच थांबणार आहेत, आज ते बैठकीला जाणार नाहीयेत। खरं तर 17 आणि 18 जुलै ही विरोधकांसाठी खूप महत्वाची होती। याआधी पाटण्यामध्ये जी पहिली महत्वाची बैठक झाली त्यानंतरची ही दुसरी आज बैठक पार पडणार होती। या बैठकीसाठी शरद पवार प्रामुख्यानं या बैठकीतले एक चेहरा होते, मात्र ते आज जाणार नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू झाल्या। प्रज्ञा, निलेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आजपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे। कालच अजित पवार गटानं शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि आता शरद पवार यांनी विरोधकांच्या भेटीला जाण्याचं सध्या तरी रद्द केलंय। बातमी कृषी क्षेत्रातून महत्वाची आहे। सध्या तुरीला चांगले